तोक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणावर असं नुकसान झालंय. बऱ्याचशा ठिकाणी पडझडी झाल्या, काहींची घरे जमीनदोस्त झाली, तर काहींचा संसार देखील उद्ध्वस्त झाला. पण अजून काही प्रशासनाला ते दिसलेलं नाही असं वाटतंय. कारण मालवण तालुक्यातील दांडी भागात राहणारे नितीन लोणे यांच्या घरावर समोरील असलेले नारळाचं झाड पडून त्यांचं छप्पर तुटलंय व घराचा काही भाग मोडून पडलाय. तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर बराचसं नुकसान झालं. या नुकसानामध्ये दांडी भागातील राहणारे नितीन लोणे यांच्या घरावर माड पडून घर पूर्णपणे नादुरुस्त झालं आहे. तोक्ते चक्रीवादळाला एक महिना उलटला असला तरी स्थानिक लोक प्रतिनिधी तसेच शासन प्रशासन झालेल्या नुकसानीवर दुर्लक्ष करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय पाहणी पथक येऊन फेरपटा मारून गेली पण अद्यापही झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही आहे. राज्य सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलं पण अद्यापही ते पॅकेज गरजूंपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. दरम्यान मालवण तालुक्यातील दांडी किनारपट्टी येथे राहणारे नितीन लोणे यांच्या घरावर तोक्ते चक्रीवादळात घराच्या समोरील असलेलं झाडाचं झाड पडून छप्पर तुटून गेलं. लोणे यांच्या घरात कमावणारे कोणच नाहीये पण त्यांचे ज्येष्ठ बंधू आजारपणामुळे जाग्यावरच असतात व घरी आई एकटीच असते. कुटुंबाचा पूर्ण भार हे नितीन लोणे यांच्यावर आहे म्हणून लोणे कुटुंबीय शासनाच्या मदतीची वाट पाहत आहे. त्याच दरम्यान दांडी येथील काही रहिवासी तसेच मित्र परिवार व काही पक्षांमार्फत आर्थिक मदत करण्यात आली आहे. त्यातून थोडासा तरी आधार मिळालाय. पावसाळा सुरू झाला असल्यानं घरावरील छप्पर अद्यापही नसून पावसाचं पाणी घरात तुंबतंय. लोणे कुटुंबियांची शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी होते. दांडी भागातील नितीन लोणे यांच्या घरावर माड पडून बराचसं नुकसान झालंय. आता जाणून घेऊया नितीन लोणे यांच्याकडून की नेमकं काय कशा प्रकारे काय घडलं होतं. ज्या दिवशी वादळ झालेलं त्या दिवशी आमच्या दारात एक माडाचं झाड होतं, मधल्या अंतरावरून मोडलं, डायरेक्टली घरावरती पडलं, त्यामुळे घराचं भरपूरचं नुकसान झालं. कौलारं घर होतं आमचं, संपूर्ण कौलं वगैरे फुटून गेली, सगळी वासे वगैरे सगळी लाकडी हे होती, पाष्ट होती, सगळं बाद झालं. त्यामुळे आम्हाला आता आर्थिक मदत कोणीतरी द्यावी असं वाटतं. मग शासनाने याचा निर्णय घ्यावा पाहिजे. शासनाकडून जे पॅकेज जाहीर झालं, शासनाकडून जे पॅकेज जाहीर झालेलं ते अजून काही आम्हाला भेटलं नाही. अजून आहे तसंच घर आहे. मग लवकरात लवकर काहीतरी अशी आम्हाला मागणी करावी त्यांच्यानी. आतापर्यंत कोणाची मदत, आतापर्यंत अशी किरकोळ मदत आली आहे, शासनाचं अजून काही आलं नाही आहे असं. निश्चितच शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जुबेर खान, कोकण नाव, मालवण.